मी भारताचा सुजाण नागरिक शपथ घेतो की मी या भारत मातेला आपल्या शहराला वसुंधरेला स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करेन. या वसुंधरेला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची काळजी घेईन. या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील. माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही. जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करेन. थँक्यू. सो वन्स अगेन गुड इव्हनिंग ऑल. माय नेम इज कोमल आणि मी इथे आली आहे ठाणे महानगरपालिकामधून. ठाणे महानगरपालिकेने माझी वसुंधरा अभियान जे सुरू केलेलं आहे, माझी वसुंधरा अभियान तुम्हाला इथे समोर दिसत असेल, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे हे माझी वसुंधरा अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. तर वसुंधरा म्हणजे काय? बेसिकली सगळ्यात आधी प्रश्न हा पडतो, आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो तो एन्व्हायरमेंट, ज्या अर्थवरती राहतो ती अर्थ म्हणजेच आपली वसुंधरा. जहाँ हम लोग रहते हैं वो अर्थ, उसे ही हम मराठी में वसुंधरा कहते हैं, इसलिए उसे नाम दिया गया है माझी वसुंधरा, माय अर्थ. ओके, सो माय अर्थ यानी कि माझी वसुंधरा एक न्यू कैंपेन हम लोग ने लॉन्च किया है लास्ट ईयर. सो माझी वसुंधरा अभियान, ज्या निसर्गामध्ये आपण राहतो, ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण राहतो, तो एन्व्हायरमेंट आपल्याला बऱ्याचशा गोष्टी देत असतो. अर्थात आपण जो श्वास घेतो आहे, आपण जे ब्रिदिंग करतो आहे, त्या ब्रिदिंगसाठी लागणारा ऑक्सिजन यानी की हवा, ती आपल्याला निसर्गातून मिळते. त्यानंतर पाणी, वॉटर, ते देखील आपल्याला एन्व्हायरमेंट देत असतो. त्यानंतर एनर्जी यानी की ऊर्जा, ती देखील आपल्याला एन्व्हायरमेंटमधूनच मिळत असते. आकाश, ही जी पाच पंचतत्व आहेत, भूमी, जल, वायू, आकाश आणि ऊर्जा, ही पाच पंचतत्व यांना आपल्याला संवर्धित करायचं आहे, यांना आपल्याला सेव्ह करायचं आहे, तरच आपण या अर्थवरती पुढचे म्हणजे येणारी जी पिढी आहे ती सर्व्हाइव्ह करू शकेल. आत्ता आपण राहतो आहे म्हणजे आपल्याला जी याच्या आधीची जी पिढी होती त्यांनी आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे. पण आत्ता जर आपण बघायला गेलं, जे पोल्युशन आपण बघतो आहे ते पोल्युशन जर असंच राहिलं तर येणारी जी पुढची पिढी आहे, जी न्यू जनरेशन आहे, कमिंग न्यू जनरेशन, ती सर्व्हाइव्ह नाही करू शकणार. सो त्यांच्यासाठी आपल्याला हे सेव्ह करायचं आहे, ही वसुंधरा आहे तिला संवर्धित करायचं आहे. सो बेसिकली ही पाच पंचतत्व आहेत, त्या पाच पंचतत्वांना घेऊन आपण हे वसुंधरा अभियान सुरू केलेलं आहे. तर या वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून एक वर्कशॉप आपण आज कंडक्ट करतो आहे. त्या वर्कशॉप थ्रू मी काही माहिती तुम्हाला देणार आहे, तर ती माहिती तुम्ही इथे ऐकायची, ती इन्फॉर्मेशन तुम्ही ऐकायची आहे आणि यू हॅव टू पास दॅट इन्फॉर्मेशन. तुम्हाला ती माहिती इथपर्यंतच न ठेवता घरी जाऊन तुमच्या फ्रेंड सर्कल्समध्ये, तुम्ही आता इथे एक प्रतिनिधी म्हणून आलेला आहात, यू आर द लीडर ऑफ युअर ऑफिस, युअर टीम, युअर फॅमिली, युअर बिल्डिंग, युअर सोसायटी. ओके, तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढे जाऊन पास करायची आहे. सो बेसिकली स्लाइड नेक्स्ट स्लाइड प्लीज. पहिल्यांदा वेस्ट सेग्रिगेशन, म्हणजे जर आपल्याला अर्थला सेव्ह करायचं आहे तर पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे वेस्ट सेग्रिगेशन. आता थोडा वेळ या स्लाइडकडे न बघता ही जी स्टँडी आहे ती स्टँडी एकदा बघा. इथे एक फोर्थ पॉइंट दिला आहे, माझा कचरा.
माझी जबाबदारी, माय बेस्ट माय रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, तर फोर टाइप्स सेग्रिगेशन आपण बेसिकली करतो, ड्राय वेस्ट सुका कचरा, वेट वेस्ट ओला कचरा, हजार्डस वेस्ट घरगुती घातक कचरा, बायोमेडिकल वेस्ट यानी कि जैव वैद्यकीय कचरा, असा चार प्रकारे आपण वेस्ट सेग्रिगेट करतो. तो बेसिकली फोर टाइप्स मध्ये कोणतो कोणता वेस्ट येतं हे आपल्याला माहिती आहे. ओके, यू ऑल आर वेल एज्युकेटेड पीपल, सो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की वेस्ट सेग्रिगेशन चार टाइपमध्ये होतं आणि कोणत्या बिनमध्ये कोणता वेस्ट येतं. सो फर्स्ट जे आहे ते म्हणजे सुका कचरा. एव्हरीथिंग जे काही रिसायकल आपण करू शकतो, यानी की पेपर, प्लास्टिक, मेटल्स, ज्याचा आपण रिसायकल करू, थ्री आर, ओके, रिड्यूस, रियूज अँड रिसायकल, हा थ्री आरचा आपण जिथे उपयोग करू शकतो, यूज करू शकतो, ते ऑल टाईप ऑफ वेस्ट येणार आहे. फर्स्टमध्ये ड्राय वेस्टमध्ये, देन सेकंड आहे वेट वेस्ट. आपण जे अन्न खातो, फूड, ते पूर्ण शिळं किंवा राहिलेलं अन्न, लेफ्ट ओवर फूड आहे, पील्स ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आहेत, सो ऑल दॅट वेस्ट शुड कम इन वेट वेस्ट. ओके, देन आहे हजार्डस वेस्ट. हजार्डस वेस्टमध्ये काय आहे की तुमच्या घरामध्ये जे काही घातक वस्तू आहेत, किंवा लाईक बॅटरी आहेत, सेल्स आहेत, त्याच्यानंतर इतर काही जे घातक वस्तू आहेत, मेटल्स आहेत, त्याच्यानंतर आपण सॅनिटेशनचं जे काही साहित्य आहे ते सगळं तुमचं येणार आहे हजार्डस वेस्टमध्ये. देन बायोमेडिकल वेस्टमध्ये आहे सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, ऑल सिरिंज, देन एक्सपायर्ड मेडिसिन्स वगैरे, हे सगळं जे आहे ते येणार आहे बायोमेडिकल वेस्टमध्ये. बट या फोरला सोडून एक फिफ्थ सेग्रिगेट आपल्याला करायचा आहे वेस्टला, तो आहे, तो समोर स्लाईडवर दिसतोय, तो आहे ई वेस्ट. तर आपण कॉर्पोरेट लेवलला काम करत असताना, ऑफिसेसमध्ये काम करत असताना, जसं आपण पुढे गेलो, म्हणजे जसं माणसाने प्रगती केली त्याप्रमाणे तो पुढे येत गेला, म्हणजे त्याने मशिनरीज आपल्या सोबत आणल्या. ओके, जसं म्हणतात की मॅन इज अ वन मशीन, आपण म्हणतो ना की माणूससुद्धा एक यंत्र झाला आहे, तोसुद्धा एक मशीन झाला आहे, तर तसंच इथे आपण वेगवेगळ्या मशिनरीजचा उपयोग करायला लागलो, टेक्नॉलॉजी बिल्ड झाली, तसं तसं माणसाचा कचरा जो आहे तो पण वेगळ्या टाईपमध्ये होत गेला. यानी की ई वेस्ट म्हणजे एव्हरीथिंग इन इलेक्ट्रॉनिक वेस्ट. आपण जर ऑफिसेसमध्ये काम करत असताना किंवा घरामध्ये तुमच्या हातामध्ये असलेल्या वॉचपासून ते मोबाईलपर्यंत, कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, प्रिंटर, झेरॉक्स मशीन, इलेक्ट्रॉनिक्सचं कुठलंही वेस्ट, हे आहे ई वेस्टमध्ये. सो तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या ऑफिसेसमध्ये सुद्धा ई वेस्ट तुम्हाला सेग्रिगेट करायचं आहे, आणि ई वेस्ट सेग्रिगेट करून तुम्हाला ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ठाणे महानगरपालिकेला कळवायचं आहे की आमच्याकडे आमच्या ऑफिसमध्ये इतकं ई वेस्ट जमा झालं आहे, सो तुम्ही या आणि ते ई वेस्ट घेऊन जा. जर तुम्ही डिरेक्टली ई वेस्ट कुठेही टाकलं तर त्याचं पूर्ण असर जो आहे तो आपल्याच आयुष्यावर, आपल्याच आरोग्यावर होणार आहे. सो बेसिकली आपल्याला ते ई वेस्ट कुठेच न टाकता ठाणे महानगरपालिकेला सर्व कळवायचं आहे, ते येऊन ते ई वेस्ट घेऊन जातील, त्याच्यावरती पूर्ण रिसायकलिंग होईल, पूर्ण त्याच्यावरती प्रक्रिया केली जाईल, आणि त्यानंतर ते ई वेस्ट त्याची डिकम्पोज केलं जाईल किंवा त्याची विल्हेवाट लावली जाईल. नेक्स्ट करूया, नेक्स्ट. त्याच्यानंतर आहे सिंगल यूज प्लास्टिक बॅग. आता मला काही इथे दिसत आहेत ते सिनेपॉलिशचे आहेत, बरेचसे वेगवेगळ्या ऑफिसेसमधून आलेले असतील, तर प्लास्टिक बॅग ही ॲक्टिव्हिटी प्रत्येकाला माहिती आहे, फक्त ती आम्ही अंमलात नाही आणत, म्हणजे प्लास्टिक यूज करू नका असं आपण प्रत्येकाला सांगत असतो, स्वतःलाही माहिती असतं, पण ते आम्ही शून्य ह्याच्यामध्ये अंमलात आणतो. म्हणजे आम्ही कितीही पुढारलेले जरी म्हटलं तरीसुद्धा आपण दुकानामध्ये गेल्यानंतर पिशवी नाही आहे का असंच विचारतो. तर असं न करता तुम्ही प्लीज स्वतःची पिशवी, कापडी पिशवी सोबत घेऊन जा, प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू नका. नेक्स्ट. सो बेसिकली आपलं आजचं जे वर्कशॉप आहे, म्हणजे तुमच्यासाठी जो टॉपिक ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने चूज केला आहे तो टॉपिक आहे सोलार एनर्जी. तर सोलार एनर्जी म्हणजे नक्की काय, तर लहानपणापासून, म्हणजे ज्या वेळेस आपण पृथ्वीवरती आलो, म्हणजे पृथ्वीवरती माणसाचा जन्म झाला, त्यावेळेस
दिवसापासून सूर्य आपल्या सोबत आहे, अर्थात सोलार एनर्जी आपल्या सोबत आहे. फक्त तिचा उपयोग कसा करायचा हे आपल्याला माहिती नव्हतं. सो बेसिकली आपण आता टेक्नॉलॉजीने पुढे गेलो. जसं जसं इंधन कमी होत गेलं, फ्युएल्स कमी होत गेले, तसं तसं आपल्याला सोलार एनर्जीची गरज जास्त भासू लागली. आणि मग आपण न्यू न्यू टेक्निक्स डेव्हलप केल्या की सोलार एनर्जीचा यूज करून आपण ती कशी स्टोअर करू शकतो किंवा ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी आपण तिला कसं यूज करू शकतो. सो सौर ऊर्जा ही सूर्यापासून मिळणारा तेजस्वी प्रकाश आणि उष्णता आहे ज्याचा उपयोग विविध तंत्रज्ञांचा वापर करून केला जातो. जसं की वीज निर्माण करण्यासाठी सौर ऊर्जा, सौर औष्णिक ऊर्जा यासह सौर वॉटर हीटिंग आणि सौर आर्किटेक्चर या टाईपच्या सौर ऊर्जा आहेत. बेसिकली आपण बघायला गेलं तर सोलार पॅनल्स अवेलेबल आहेत, सोलार बॅटरीज अवेलेबल आहेत, सोलार सेल्स अवेलेबल आहेत. जर सोलार पॅनल्सचा आपण विचार करायला घेतला, यानि की सौर पत्रे, सोलार पॅनल्स, देर आर टू टाईप्स ऑफ सोलार पॅनल्स, पॉलिक्रिस्टलाईन आणि मोनोक्रिस्टलाईन. जर आपण मोनोक्रिस्टलाईन बघायला गेलं तर ते थोडंसं कॉस्टली आहे. पॉलिक्रिस्टलाईन बघायला गेलं तर ते थोडंसं ॲज कम्पेअर्ड टू मोनोक्रिस्टलाईन थोडंसं कमी कॉस्टली आहे. मोनोक्रिस्टलाईनचा जो कलर आहे तो डार्क ब्लू कलरचे पत्रे असतात आणि पॉलिक्रिस्टलाईन जो आहे तो थोडंसं कॉस्टली कमी आहे, पण ॲज कम्पेअर्ड टू मोनोक्रिस्टलाईन त्याचा कलर हा लाईट ब्लू आहे. मोनो असेल तर डार्क ब्लू आणि पॉली असेल तर लाईट ब्लू, अशा दोन टाईपमध्ये आपण सोलार पॅनल्स ओळखू शकतो. जर आपण बसवायचं म्हटलं सोलार पॅनल्स तर अशा दोन टाईप्समध्ये आपल्याला सोलार पॅनल्स अवेलेबल होतात. त्याच्यानंतर सोलार सेल्स आहेत. सोलार सेल्स बेसिकली काय करतात तर आपल्याला जी ऊर्जा येते म्हणजे सनकडून आपण जी एनर्जी ॲब्झॉर्ब करतो तिला आपण कन्वर्ट करतो, तिला आपण स्टोअर करतो आणि कन्वर्ट करतो. तर ती जी एनर्जी आहे ती डिरेक्टली DC आहे, डिरेक्ट करंट आहे. पण आपल्याला जी एनर्जी लागते घरामध्ये किंवा हाऊस होल्डिंगसाठी तर ती एनर्जी आहे ती अल्टरनेटिंग करंट आहे. सो व्हॉट सोलार सेल्स बेसिकली काय करतात, जी सूर्यापासून येणारी DC करंट आहे किंवा DC एनर्जी आहे तिला ते चेंज करतात AC. सो सोलार सेल्स हा दॅट टाईप ऑफ पर्सन. देन नेक्स्ट स्लाइड. सो आपण बघूयात व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ सोलार एनर्जी. सोलार पॉवर इज अ पोल्युशन फ्री अँड कॉजेस नो ग्रीन हाऊस गॅसेस टू बी इमिटेड आफ्टर इन्स्टॉलेशन. बेसिकली जर सोलार एनर्जी आपण बघायला गेलं तर ॲज कम्पेअर्ड टू इलेक्ट्रिक सगळ्यात कमी कॉस्टिंग ज्याला लागते ती सोलार एनर्जी आहे. ऑफकोर्स ती आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळते, फक्त जो काही कन्व्हर्टिंगचा जो चार्जेस आहेत किंवा इन्स्टॉलेशनचे जे चार्जेस आहेत त्या तोच आपल्याला खर्च करावा लागतो. बाकी पूर्ण निसर्गाकडून, एन्व्हायरमेंटकडून आपल्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणारा हा एक सोर्स आहे. त्याच्यानंतर इथे काही ॲडव्हान्टेजेस मी दिलेले आहेत सोलार एनर्जीचे. रिड्यूस डिपेंडन्स ऑन फॉरेन ऑइल अँड फॉसिल फ्युअल्स, रिन्युएबल क्लीन पॉवर दॅट इज अवेलेबल एव्हरी डे फॉर द इयर, इवन क्लाउडी डेज प्रोड्यूस सम पॉवर, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आर लाईक पेईंग फॉर युटिलिटी बिल्स, व्हर्च्युअली नो मेंटेनन्स ॲज सोलार पॅनल्स लास्ट ओवर 30 इयर्स. जर आपण सोलार पॅनल्स एकदा बसवले, आपल्याला एकदा फिट केले तर लास्ट टू 30 इयर्स आपल्याला काही मेंटेनन्स चार्जेस सोलार पॅनल्ससाठी येत नाही. देन क्रिएट्स जॉब्स बाय एम्प्लॉईंग सोलार पॅनल्स मॅन्युफॅक्चर, सोलार इन्स्टॉलर्स एक्सेट्रा, अँड इन टर्न हेल्प्स द इकॉनॉमी. एक्सेस पॉवर कॅन बी सोल्ड बॅक टू द पॉवर कंपनी इफ द ग्रिड इज नॉट बॅड, एबल टू लाईव्ह ग्रिड फ्री इफ ऑल द पॉवर जनरेटेड प्रोव्हाइड्स इनफ फॉर होम ऑर बिल्डिंग, कॅन बी इन्स्टॉल्ड व्हर्च्युअली एव्हरीवेअर एनीवेअर इन अ फील्ड टू होम बिल्डिंग. बॅग्स आर लाईक पहिलं इथे जे आहे ॲडव्हान्टेज म्हणजे फायदा काय म्हणू आपण त्याला, तर शून्य ऊर्जा उत्पादन खर्च, म्हणजे तिला आपल्याला क्रिएट करावं लागत नाही कोणताही. म्हणजे जसं इलेक्ट्रिसिटीचं बिल आपल्याला पे करावं लागतं, इलेक्ट्रिसिटी जनरेट करावी लागते, तसं सोलार एनर्जी एक असा सोर्स आहे की तो आपल्याला कुठेच जनरेट करावा लागत नाही. त्याच्यामुळे प्रोड्युसिंग चार्जेस काहीही नाही आहेत, ओनली फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यानंतर लांब पल्ल्याच्या वाहतुकीदरम्यान कमी ऊर्जा वाया
पाया जाते म्हणजे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगर हमको यहाँ से दूसरी जगह पे लेके जाना है उसको तो उसके लिए ट्रैवलिंग चार्जेस भी नहीं लगते हैं बिकॉज ऑफ सन हमारे साथ ही है तो यहाँ पे भी उतना ही सन एनर्जी देने वाला है और वहाँ पे भी उतना देने वाला है ओके देन ऊर्जा उत्पादन जास्तीत जास्त मागणीच्या वेळेशी जुळते म्हणजे तुम्हाला जेवढी ऊर्जा हवी आहे तेवढी आपण यूज करू शकतो तिचं असं लिमिट नाही आहे म्हणजे सूर्य असं म्हणत नाही सन असं म्हणत नाही की मी फक्त तुम्हाला 500 रुपीजच देणार किंवा 300 रुपीजच देणार असं काहीच नाही आहे तर नेक्स्ट आहे की बॅग म्हणजे सगळ्यात मोठा यूजर तिचं म्हणायला गेला तर कोणताही हार्मनेस नाही आहे म्हणजे पर्यावरणासाठी एन्व्हायरमेंटसाठी कोणताही हार्मनेस आपल्याला सोलार एनर्जी देत नाही नेक्स्ट इज आर्थिक बचत पूर्ण आणि पूर्ण कॉस्टिंगमध्ये आपण जर विचार करायला गेला तर सगळ्यात कमी खर्चामध्येही आपण सोलार एनर्जी यूज करू शकतो आणि पॉवर ग्रीडची सुरक्षा आहे म्हणजे अर्थात ज्यावेळेस ॲटमॉस्फिअरमध्ये काही बदल होतात म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडतो मोठ्याने वादळं येतात वगैरे त्यावेळेस ते इलेक्ट्रिक पोल्स असतात ते खाली पडतात कोसळतात शॉर्ट सर्किट्स होतात या वेगवेगळ्या इलेक्ट्रिकलच्या घटना घडतात अशा कोणत्याच घटना सोलारच्या बाबतीत घडत नाहीत त्याच्यामुळे पॉवर ग्रीडची सुद्धा एकदम सुरक्षा जी आहे सिक्युरिटी जी आहे ते आपल्याला बेस्ट वे सोलार एनर्जी प्रोव्हाइड करते नेक्स्ट अँड द वन अनादर टॉपिक इज रेन वॉटर हार्वेस्टिंग आता तुम्ही म्हणाल की आम्ही सगळे सिटीमध्ये राहतो तर आमच्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगची काही गरज नाही वगैरे बट पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पृथ्वीवरती जेवढं पाणी अवेलेबल आहे त्यापैकी फक्त 3% असं पाणी आहे की जे आपण पिण्यासाठी म्हणा किंवा इतर गोष्टींसाठी यूज करू शकतो बाकी जे पाणी आहे ते गोठलेल्या स्वरूपात आहे म्हणजे आईसच्या स्वरूपात आहे बर्फाच्या स्वरूपात आहे सो वी कांट यूज दॅट ओके सो आपल्याला पाणी जास्तीत जास्त वाचवायचं आहे मग आपण अशा वेळेस काय करायचं की छतावरून पडणारं जे पाणी आहे पावसाळ्यात तर ते आपण साठवलं पाहिजे त्याचा उपयोग आपण करू शकतो म्हणजे जसं की गाडी धुण्यासाठी वापरू शकतो त्याच्यानंतर आपण इतर जे काही घरातली कामं आहेत त्याच्यासाठी ते पाणी वापरू शकतो व्हेकल्स वॉश करण्यासाठी वापरू शकतो रोड्स वॉश करण्यासाठी वापरू शकतो सो बेसिकली ते आपल्याला करायचं आहे पण ते कसं करायचं म्हणजे ते पावसाचं जे पाणी आहे ते आपण स्टोअर कसं करायचं ते स्टोअर करण्यासाठी द वन अँड बेस्ट सोल्युशन इज रेन वॉटर हार्वेस्टिंग सो रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाऊस पडू न देता त्याचं संकलन आणि साठवण मग पावसाचं पाणी जेव्हा रूफवरून म्हणजे छतांवरून खाली पडतं त्यावेळेस आपल्याला ते गोळा करायचं आहे मग ते तुम्ही टाक्यांमध्ये गोळा करा खोल खड्डा खणा असं तुम्ही ते गोळा करू शकता किंवा खाली न पडता म्हणजे ते पाणी वाया न जाता आपल्याला ते स्टोअर करून ठेवायचं आहे मग त्याच्यासाठी तुम्ही टँक्स ठेवू शकता तिथेच तुमच्या जमिनीमध्ये एखादा खाली तुम्ही खड्डा करू शकता असं ते आपल्याला वरतून जे पाणी पडणार आहे ते आपल्याला स्टोअर करायचं आहे पण मग त्याचे देखील काही युजेस आहेत ॲडव्हान्टेजेस आहेत फर्स्ट यूज की भूजल म्हणजे जमिनीच्या आतमध्ये जे पाणी आहे ते आपण जसं की आपण बोरवेल यूज करतो म्हणजे आतमध्ये जे पाणी आहे ते आपण यूज करतो तर त्या पाण्याची जी पातळी आहे अंडरग्राउंड वॉटर ती सगळ्यात जास्त आपण स्टोअर करू शकतो म्हणजे जे वरतून पाणी येत आहे ते आपण वापरू शकतो सेकंड जे आहे हे सिंचनासाठी उत्कृष्ट आहे अर्थात जे पाणी छतांवरून पडतं आहे ते आपण गार्डनिंगला वापरू शकतो त्याच्यानंतर जर आपण गावाकडे पाहिलं तर ते आपण फार्मिंगला यूज करू शकतो आणि अजून वेगवेगळ्या कारणांसाठी पण आपण ते वापरू शकतो फोर्थ वन इज मोस्ट इम्पॉर्टंट इथे कुठेही आपल्या परत एन्व्हायरमेंटला हार्म नाही करत आहे पोल्युशन लेस आहे ते आणि इन्स्टॉल्युशन जे करायचं रेन वॉटर हार्वेस्टिंगचं त्याचे कॉस्टिंग जे आहे ते सुद्धा फार कमी आहे सो एनी वन कॅन डू दिस ओके आणि बेसिक वन थिंग इज म्हणजे ते सगळ्यात जास्त क्लीन आहे अर्थात ते कुठेही खाली पडत नाही आहे आपण ते जे तुमच्या घरांच्या रूफवरून ते खाली पडणार आहे तेव्हा ते आपण डिरेक्टली स्टोअर करतो आहे म्हणजे ते खाली कुठेही साठलं जाणार नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही अस्वच्छपणा नाही आहे ते क्लीन आणि नीट वॉटर असणार आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग फर्स्ट इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज इज लेस कॉस्ट हियर ऑल्सो की सगळ्यात जास्त जी कॉस्टिंग आहे याची ती सुद्धा कमी आहे
मध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करू शकतो, डिक्रीज द डिमांड फॉर वॉटर, रिड्यूसेस द नीड फॉर इम्पॉर्टंट वॉटर, प्रमोट्स बाथ वॉटर प्रमोट्स बोथ वॉटर अँड एनर्जी कन्झर्वेशन. इथे दोन्ही पण होतं आहे, एकतर वॉटर कन्झर्वेशन सुद्धा होतं आहे आणि एनर्जी कन्झर्वेशन सुद्धा आहे. सो तुम्ही रीड करू शकता की ॲडव्हान्टेजेस आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंगचे. लँडस्केप इरिगेशन विथ नो केमिकल्स अँड डिझॉल्व्ह सॉल्ट्स अँड फ्री फ्रॉम ऑल मिनरल्स. जर आपण भूगर्भातलं पाणी बघितलं, म्हणजे अर्थात अंडरग्राउंड वॉटर जर बघितलं, तर त्याच्यामध्ये बरेचसे आयन्स असतात, मिनरल्स असतात, क्षार असतात, जे आपल्या शरीराला कधी कधी घातक ठरू शकतात किंवा फार्मिंगला घातक ठरू शकतात. तर रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये ते पाणी डिरेक्टली वरून येतं, बरोबर, ते आपण स्टोअर करतो, ते अजिबात सॉईलमध्ये मिसळलेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कमी प्रमाणात मिनरल्स असतात. इट रिड्यूसेस द सॉईल इरोजन, स्ट्रॉन्ग वॉटर रन ऑफ, फ्लोडिंग अँड पोल्युशन ऑफ सर्फेस वॉटर विथ फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, मेटल्स अँड अदर सेंटिमेंट्स. सो थँक्यू. आता माझी वसुंधराच्या अभियानांतर्गत सोलार एनर्जी आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग या दोन टॉपिक्सवरती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली, तर तुमचे काही क्वेश्चन्स असतील याबद्दल तर तुम्ही विचारू शकता. हाँ, बेसिकली सोलर पैनल्स के लिए बहुत सारे शॉप्स हैं, वहाँ पे आप उसके बारे में पूछ सकते हैं. डिपेंड्स अपॉन योर एरिया. ओके, आपके पास जितना एरिया है उसके ऊपर उसका चार्ज रहता है, मतलब जितने एरिया में आपको इंस्टॉल करना है सोलर पैनल उसके ऊपर उसका चार्ज पे डिपेंड रहेगा. थ्री किलोमीटर. यू हैव टू आस्क टू टीएमसी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. जो भी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन का इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट है, आपको अगर बिठाना है तो आप उन्हें पूछ सकते हैं, वो आपको पूरा इन्फॉर्मेशन इसके रिगार्डिंग प्रोवाइड करेंगे. अभी हम लोगों ने नहीं लाया है, अगर आपको चाहिए रहेगा तो वी विल प्रोवाइड आवर कॉन्टैक्ट नंबर टू यू. आप हम लोग को बोल सकते तो हम लोग आपको बाद में वो डिटेल्स एंड ऑल जो भी वो प्रोवाइड करते हैं उसके नंबर्स भी हम आपको शेयर कर देंगे. एनीवन? आप सभी के पास मैंने एक शीट प्रोवाइड किया था, उसके आप आई होप आप सभी ने उस पर आपका कॉन्टैक्ट नंबर और ईमेल आईडी शेयर किया रहेगा. थैंक यू एवरीवन, आपने सभी ने आपका जो टाइम है वो कंज्यूम करके हम लोग को दिया. ये जो भी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन के रिगार्डिंग हम लोग यहाँ पे माझी वसुंधरा अभियान के जरिए आपको कुछ जानकारी देने के लिए आए थे, आपने अच्छे से ये जानकारी सुना, इसलिए थैंक यू वेरी मच. मी भारताचा सुजाण नागरिक. शपथ घेतो की मी या भारत मातेला आपल्या शहराला वसुंधरेला स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन. या वसुंधरेला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची काळजी घेईन. या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील. माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही. जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषण मुक्त
करण्यासाठी प्रयत्न करेन. थँक्यू.